अमरावती शहरात क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या अनेक क्रिकेट शहर पोलिसांनी कारवाई केली यात लहान बुकींना शहरासह बाहेर राज्यातून सुद्धा ताब्यात घेतले अशातही मुख्य दोन बुकी अद्यापही मोकाट असताना आता मात्र राजापेठ पोलिसांनी चक्क बडनेरा मार्गावरील तापडिया मॉल येथे क्रिकेट सट्टा खेळणाऱ्याला ताब्यात घेऊन खे कारवाई केल्याने तापडिया मॉल आता चर्चेत आल्याचे दिसून येत आहे यावर्षी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट खेळात मात्र अनेक क्रिकेट सट्टा खेळणारे तसेच बुकिंगवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केल्याचे दिसून आले यातच एकाच महिन्यात अनेक क्रिकेट बुकिंगना ताब्यात घेऊन धडक कारवाई केली काहींना तर गोव्यात बसून क्रिकेट सट्टा चालवित असल्याने तेथून सुद्धा बुकिंगना शहर पोलिसांनी अमरावतीत आणले मात्र अद्यापही क्रिकेट स्टोडी योगेश साबूसह सिराज मेमन यांना अद्यापही अटक केली नाही यात अटक होण्याआधीच सिराज मेमनने अटकपूर्व जामीन मिळवून घेतला तर योगेश साबूला अंतरिम जामीन मिळाला दोघांनाही पोलीस अधिकाऱ्यांनी बोलावून चौकशी केल्याचे दिसून येत नाही तर त्यांच्या मोबाईलची तपासणीही न केल्याचे दिसून येत आहे हीच क्रिकेट सट्टाची साखळी सुरू असताना आता मात्र सर्वांच्या परिचित असलेल्या बडनेरा मार्गावरील तापडिया मॉल येथून एका युवकाला राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुन्हा क्रिकेट सट्टात चर्चेत आला आहे राजापीठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरनं तापडिया मॉल येथे एका कोपऱ्यात बसून फोनवर मोबाईल ॲपद्वारे क्रिकेट बेटिंगवर सट्टा खेळणारा कृष्णानगर येथे राहणारा चौतीस वर्षीय रितेश राजकुमार रामरख्यानी याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर भादवीसह कलम बारा अ अंतर्गत कारवाई करण्यात आली पोलिसांनी त्याच्याजवळील नगदी पाच हजार दोनशे रुपये तर मोबाईल किंमत एक लाख तीस हजार असा ऐकून एक लाख पस्तीस हजार दोनशे रुपयाचा माल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या आदेशाने एसीपी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे पोलीस कर्मचारी मनीष करपे पंकज खटे रवी लिखितकर दानिश शेख सागर भजगवडे यांनी केली